आता आमच्या फुड्यानं आता म्हापसा म्युन्सिपल चेअरपर्सन डॉक्टर नूतन बिचलकर मॅडम हा. मॅडम, आता गार्बेजचा इश्यू झालेला हा. आता खूप कडे आता गार्बेज कलेक्शन जायना. आता बिल्डिंगीनेच लोकांचे प्रॉब्लेम आहात की गार्बेज उकळेना म्हणून किरा लावून झाला मॅडम. आता डोर टू डोर कलेक्शन आता म्युन्सिपल स्टाफ आमचे जे असले वर्कर्स त्यांच्या माध्यमातून ते चालू असले. कित्याक आमच्या टेंडरिंग जाऊन आउटसोर्सिंग असं ते बंद पडलेले असा. खूप समारोह बसलेले असा आणि वी वर बॅडली ट्राईंग फॉर आउटसोर्सिंग. परत ती एक आम्ही हे सुरुवात आता केली असा आणि त्याचा प्रोसेस इज गोईंग ऑन. टिल दॅट टाईम आता दुसरा पर्याय नसल्या कारणान म्युन्सिपल जे आमचे वर्कर्स असतात त्यांच्या माध्यमातून आमकां हे कलेक्शन करचे पडटा. आणि म्हाका दिसता तितूनसूनही आमकां थोडीशी अडचण खूप व्हडल्या प्रमाणात आमकां फेस करची पडलेली असली. कित्याक बरेचसे वर्कर आमचे इलेक्शन ड्युटी खातीर त्यांना धाडलेले असतात आणि त्यांना रिलीव करून आता म्हाका दिसता हांगा पावून परपुरवत त्यांना नेमपाक मातशी आमकां ती अडचण जाल्या. त्याच्या खातीर नंबर ऑफ वर्कर्स खूप कमी झाल्या कारणान खूप कडे आमची म्हणतात तशी अडचण निर्माण झाली असा. आणि त्याचे मेन फोकस करून म्हाका दिसता आमचे इंजिनियर बॅक टू वर्क फ्रॉम हितून इलेक्शन ड्युटी करून पावले असा. म्हाका दिसता काल ते जॉईन झाले असा. येण्या फुडें डिसिल्टिंग हो महत्वाचा मुद्दा त्यांच्या कडे डिस्कस केला असा. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इज द डोर टू डोर कलेक्शन. आणि म्हाका दिसता तिथून आताच आम्ही म्हणतात तसे डिस्कशन हे करून तितूनसून जे किती वर्कर्स असा बरेचसे ते सुटीर असा, कोणाचे लीव असा, ते सिक लिवीचेर असा, थोडे अजून इलेक्शन असून त्यांना पावंक ना. त्यांना हाडून जी टोटल टीम तयार करतले त्यांना वाटून कामां हे करून चार्ज घेऊचे जे आमचे जे इंजिनियर असा गार्बेज कमिटी खातीर जे इन्चार्ज असा आमचे जे कुंडेकर इज बॅक ऑन वर्क. आणि म्हाका दिसता MA1 आणि MA2 कडे फाल्यां आमी तिथे मिटींग घेऊन त्यांना परत अलॉटमेंट ऑफ द वर्क देऊन पुरोवत ते लावून जाय. कित्याक त्याशिवाय हो डे टू डे गार्बेजचो इश्यू तो वाढलेला असा तो आटोक्यात खूप कठीण जातले. सो त्या दिशेन आम्ही आज परत एकदा सिरियसली त्याच्यावर मॅटर घेतलेलं असा. खूपशा वॉर्डांनी प्रयत्न आम्ही पळयले असा की न सांगताच वर्कर ॲबसेंट राहतात. दुसरी गोष्ट असं ते गावात गेले असतात, थोड्याचे हेल्थ इश्यू असतात, थोड्याचे इलेक्शनचे एक्सक्यूज घेऊन गेले असतात. त्याच्या खातीर पूर्ण यंत्रणा ही कोलमडलेली असा. आणि त्या प्रत्येक गोष्टीचा आता हांगासर विचार करून तिथूनसून आता हे वर्कर्स जे असा त्यांच्या हितूनसून कसे वर्किंग आउट करून आणि म्हाका दिसता आउट सोर्स जर केले आणि प्रश्न बऱ्या प्रमाणात आमचा तो त्याचा सुटकाव जातलो म्हणून त्याच्याबद्दल आम्ही हे करून त्या दिशेने आम्ही केले असा. कालूच आम्ही त्याचे मनसाठी टेंडरिंगचे वर्क असा ते सक्सेसफुली पुढे वरपाचं जाता तितले बेगीन करपाचे आम्ही केले असा. आणि त्याच्या पद्धतीने आम्ही ऑल इंजिनियर्सचे जे मत घेऊन हांगासर कालेचेर आम्ही त्याच्यावर डिस्कशन केले असा. त्याप्रमाणे आमचे कार्य सुरू केले असा. आणि म्हाका दिसता थोडेसे हांव दिलगिरी व्यक्त करता की लोकांक खूप प्रमाणात हांगासर त्रास सहन करचो पडले. कारण हांवें पर्सनली पळयले असा पण तितूनसून सुद्धा आम्ही वर्कर्सांचे ॲडजस्टमेंट करून ते दिवपाचो प्रयत्न केल्लो असा. पण तितूनसून सुद्धा जर पावना तर तितून बेगीतल्या बेगीन तोही प्रश्न हो सुटतलो हे तुमकां हांव आश्वासन दिता. आणि मॅडम, आता ते आयातने आम्याचा सीझन झालेलो आहे. आता बाजारात लोक आंबे घेऊन बसतात, तसेच बाजारा बाहेर मागीर थोडे युनियन फार्मासीकडे, थोडे नॉवेल्टी स्टोराकडे हे खूप कडे बसतात. त्यांच्यावरही मात्र तुम्ही एक्शन घेऊन जाय. खूप कडे असे पावले असा. आमचे मार्केटिंग इन्स्पेक्टर असा, त्यांना ऑलरेडी चार्ज दिले असलं पण त्यांचे तेच झाले असते. इलेक्शना खातीर त्यांचा तिथं पुरेपूर वेळ त्यांना देऊ मिळवू ना. आणि प्रत्येक फाटी ॲज अ इन्चार्ज ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया जे मार्केट आमचे इन्चार्ज असा, मार्केटचे चेअरमन असा, त्यांच्यापर्यंत आम्ही कानात ही गोष्ट घातलेली असा. आणि त्यांच्या इथून मार्केटिंग इन्स्पेक्टरला धरून हे जे आतापर्यंत जे हातीभायर कंट्रोलच्या बाहेर जी सिच्युएशन गेलेली असा त्याचे नियंत्रण हाडपाचे आम्ही केलेले असा. आणि चेअरमॅनाकडे आहे, मार्केट चेअरमॅनाकडे उलयले असा. डेफिनेटली इथून तुमचा बदल झालेलो दिसून येतो. किंवा आता मॅडम, आता बाहेर बसतात न ते, त्याच्या साईडीक मध्ये लोक गाडी उभे करतात, कोणी स्कूटर उभे करतात. आता हाय पहिले रिक्षा शेणा बाहेर हांगासर चणेगाव सभाकडे थंय त्यांनी रस्त्याच्या साईडीक लायलेलं आणि चार पाच स्कूटरी थंयसर हा व्हिडिओ काढलेलो. त्या काळात रस्तो ब्लॉक जाता, त्यांना ॲक्च्युली मार्केटानच त्यांना बसवून दिले. मार्केटात तुम्ही दिलेले आहात आम्ही ऐकपाक, ॲक्च्युली हे वचून बाहेर बसतात. तसे पळवून गेला प्रत्येकाचे अलॉटमेंट झाले असा जागेच्या बाबतीत आणि त्याचे पूर्ण नियंत्रणाखाली. पण जाता किरे कोणाचं कंट्रोल जर ना आल्या संधी साधू म्हणतात तसे करून त्याचं ते बसलेले असता. आणि त्या वेळार ते लोक पाहून त्यांचे नियंत्रण हाडपाक येते. ते म्युन्सिपाल्टीचेच काम असा. आणि तुमकां सांगल्या त्या पद्धतीन या थोडीशी कमतरते खातीर थंयसर खंय तरी फाटी फुडें पडलेले असा. पुरो त्याचे लावपाचे कामां आणि त्याच्याकडून करून घेऊचे जबाबदारी आम्ही घेतलीत. आणि म्हाका दिसता त्या पद्धतीने आम्ही हे कार्य सुरू केले असा. तुम्ही हे सुचयल्याबद्दल खरेच आमकां बरे दिसता की ह्यो गोष्टी तुम्ही आमच्या निदर्शनाक हाडून दिता की त्या दिशेन आमकां कार्य करपाकूय आमकां सोपें पडटा. थँक्यू.